मी पोरे अर्चना दहिवडी कॉलेज दहिवडी. आजचा आपला विषय आहे शिक्षणशास्त्र आणि या शिक्षणशास्त्रामध्ये आज आपण BA भाग 2 साठी असणारा जो विषय आहे अध्यापनशास्त्र याच्यामधला अध्यापन या घटकाची आपण माहिती बघणार आहोत. प्रामुख्याने शिक्षणशास्त्रामध्ये अध्ययन आणि अध्यापन या दोन महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या की परस्परावर अवलंबून असतात परस्परावलंबी असतात या दोन्ही गोष्टींची आपण माहिती बघणार आहोत. अध्ययन हा भाग आपल्या शैक्षणिक मानसशास्त्र या सेम 2 मध्ये आपला झालेला आहे. सेम 4 मध्ये आपल्याला अध्यापन शास्त्र हा भाग बघायचा आहे. याच्यामध्ये अध्यापन म्हणजे नेमकं काय आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया या परस्परावलंबी असतात म्हणजे नेमकं काय. तर अध्ययन म्हणजे काय तर शिकणे. अध्ययन म्हणजे शिकणे लर्निंग, अध्यापन म्हणजे शिकविणे टीचिंग. ज्या वेळेला आपण टीचिंग शिकविण्याचा अध्यापनाचा भाग बघतो त्यावेळेला प्रभावी अध्यापन, अध्यापन म्हणजे काय तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट विषयाचं ज्ञान प्राप्त करून देणे म्हणजे अध्यापन. या अध्यापनामध्ये आपण वेगवेगळ्या अध्यापनामध्ये आपण वेगवेगळ्या नियमांचा वेगवेगळ्या सूत्रांचा आणि वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करत असतो. अध्यापन म्हणजे अध्यापनात अध्यापन सूत्रे नियम आणि पद्धती यांचा समावेश असतो. आता या प्रभावी जर अध्यापन आपलं व्हायचं असेल तर नेमक्या कोणत्या अध्यापन सूत्रांचा नियमांचा आणि पद्धतींचा आपण वापर करावा हे शिक्षकाला माहिती असणं आवश्यक आहे. या अध्यापन सूत्रांचा नियमांचा आणि पद्धतींचा शिक्षणशास्त्रामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळे स्तर आहेत प्राथमिक स्तर असेल माध्यमिक स्तर असेल उच्च माध्यमिक स्तर असेल महाविद्यालयीन स्तर असेल या ठिकाणी वेगवेगळ्या सूत्रांचा नियमांचा आणि पद्धतींचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर अध्यापन करत असताना शिक्षकाला विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा त्याच्या शारीरिक गोष्टींचा आणि त्याच्या भावनिक गोष्टींचा या सगळ्यांचा अभ्यास असणं देखील गरजेचं आहे. हे पाठीमागे आपण ज्या शैक्षणिक मानसशास्त्र हा जो पेपर बघितलेला आहे या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये आपण पाहिलेला आहे. आता ज्या वेळेला आपण अध्यापन सूत्र नियम आणि पद्धती म्हणतो यांची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या अभिवृत्ती असतील अभिरुची असतील त्यांच्या क्षमता असतील या सगळ्यांचा विचार करून शिक्षकाला कोणत्या स्तरावरती कोणत्या नियमांचा सूत्रांचा आणि पद्धतींचा वापर करायचा हे जास्ती महत्त्वाचं असतं. आता त्याचबरोबर आणखीन अध्यापन करणं म्हणजे नुसतं शिकवणं असा भाग नसून दिलेलं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत किती प्रमाणामध्ये पोहोचलं आहे विद्यार्थ्यांना त्या ज्ञानाची उपयुक्तता काय आहे आणि मिळालेल्या ज्ञानाचा तो आपल्या व्यवहारामध्ये कसा उपयोग करतो या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं एका शिक्षकाला अतिशय महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आपल्याला पेपर नंबर 5 मध्ये अध्ययनानंतर अध्यापन आणि त्याचबरोबर अध्यापनातील प्रभावी अध्यापन कसं असावं या सगळ्या गोष्टींचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. सर्वप्रथम आपण सुरुवातीला अध्यापन करत असताना आपल्याला ज्या अध्यापन सूत्रांचा वापर करावा लागतो ती अध्यापन सूत्र नेमकी कोणती याचा विचार करूयात.
अध्यापन सूत्र याच्यामध्ये पहिलं आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. दुसरं आहे सोप्याकडून कठीणाकडे. तिसरं आहे मूर्ताकडून अमृताकडे. चौथा आहे उद्गामी अवगामी पद्धती. पाचवा आहे शून्याकडून पूर्णाकडून अपूर्णत्वाकडे. अध्यापन करत असताना शिक्षकाला जसं सूत्रांचा, नियमांचा आणि अध्यापन पद्धतींची जशी माहिती आवश्यक आहे, तसंच विद्यार्थ्यांना असणारं जे पूर्वज्ञान आहे त्या पूर्वज्ञानाची सुद्धा सांगड या अध्यापन करताना शिक्षकाला घालावी लागते. अध्यापन सूत्रातलं पहिलं सूत्र ज्या वेळेला आपण बघतोय ज्ञाताकडून अज्ञाताकडे, त्यावेळेला त्याच्यामध्ये ज्ञात म्हणजे विद्यार्थ्याला माहिती असलेल्या गोष्टींकडून त्याला माहीत नसलेल्या गोष्टींकडे घेऊन जाणे, त्याच्यामधलं पहिलं सूत्र आपण वापरतो ज्ञाताकडून अज्ञाताकडे. दुसरं जे सूत्र आहे सोप्याकडून कठीणाकडे. बऱ्याचदा मुलांना काही साध्या गोष्टी, छोट्या गोष्टी माहिती असतात, सोप्या गोष्टी माहिती असतात, पण लगेचच आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर त्यांना कठीण गोष्टींकडे घेऊन गेलो तर शिक्षणामध्ये असणारी जी त्यांची रुची आहे ती कमी होऊन जाते. मग त्यांना ज्या गोष्टी माहीत आहेत, ज्या गोष्टी सोप्या आहेत, त्या गोष्टींकडून त्यांना अवघड गोष्टींकडे घेऊन जाणं, या अध्यापन सूत्रांचा वापर शिक्षकाला अध्यापन करत असताना करावा लागतो. मूर्ताकडून अमूर्ताकडे ज्या गोष्टी, त्याच्यानंतर उद्गामी अवगामी पद्धतींचा सूत्राचा वापर करतो. उद्गामी म्हणजे काय, तर उदाहरणांकडून कधी कधी मुलांना नियमांकडे न्यावं लागतं, तर कधी कधी नियमांकडून त्यांना उदाहरणांकडे आणावं लागतं. आणि प्रामुख्याने या उद्गामी अवगामी सूत्राचा वापर आपण मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, हिंदीचं व्याकरण असेल हे शिकवत असताना, त्याचबरोबर आपण विज्ञान किंवा गणित हे विषय शिकवत असताना प्रामुख्याने आपण या अध्यापन सूत्रांचा वापर करतो. काही वेळेला आपल्याला उदाहरणं मुलांना सुरुवातीला द्यावी लागतात आणि त्या उदाहरणांच्या सहाय्याने मुलांना नियम कसे तयार झाले हे सांगावं लागतं. तर कधी कधी सुरुवातीला तो नियम सांगावा लागतो आणि नियमांच्या आधारे मग विद्यार्थ्यांना उदाहरण कशा पद्धतीने सोडवता येईल याचं ज्ञान मुलांना द्यावं लागतं. हे झालं अध्यापन सूत्रांच्या बाबतीत. याच्या नंतरचा भाग असेल तो अध्यापन पद्धतींचा. अध्यापन पद्धतीमध्ये व्याख्यान पद्धती, दिग्दर्शन पद्धती, समस्या निराकरण पद्धती, गोष्ट अध्यापन पद्धती,
त्याचबरोबर आणखीनही इतर पद्धती आहे, त्याच्यामध्ये प्रवास वर्णन पद्धती वगैरे आहे, परंतु आपल्याला अभ्यासक्रमाच्या दृष्टीने या अध्यापन पद्धतींचा विचार करायचा आहे. याच्यामध्ये पहिली आहे ती व्याख्यान पद्धती आहे, दिग्दर्शन, समस्या निराकरण आणि गोष्ट अध्यापन पद्धती. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या क्षमता, त्यांची आवड, त्यांचा कल, त्यांची शारीरिक कुवत आणि मानसिक कुवत या सगळ्यांचा विचार करून आपल्याला सूत्रांचा वापर करावा लागतो, त्याचप्रमाणे आपल्याला विद्यार्थ्यांना या वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा सुद्धा वापर करत असताना विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा असणारा नेमका वयोगट कोणता आहे या वयोगटाचा देखील या अध्यापन पद्धती वापरत असताना विचार करावा लागतो. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण व्याख्यान पद्धती जी वापरतो ही महाविद्यालयीन स्तरावरती उपयुक्त असते. दिग्दर्शन पद्धती आहे, समस्या निराकरण पद्धती आणि गोष्ट अध्यापन. आता गोष्ट अध्यापन पद्धती जी आपण वापरतो ती प्रामुख्याने आपण प्राथमिक स्तरावरती वापरतो. दिग्दर्शन पद्धती, डेमॉन्स्ट्रेशन ही जी पद्धती आहे ही आपण एका विशिष्ट विषयांसाठी वापरली जाते, ज्याच्यामध्ये की विज्ञान वगैरे असेल अशासाठी आपण दिग्दर्शन पद्धतीचा वापर केला जातो. मात्र समस्या निराकरण ही जी पद्धती आहे, मुळातच जसं आपण एखाद्या डॉक्टरांकडे गेलो आणि आपल्या आजाराचं जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती औषधोपचार केला जात नाही, त्याचप्रमाणे आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे याच्या नेमक्या शैक्षणिक समस्या कोणत्या आहेत हे जाणून जोपर्यंत घेता येत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला शिक्षण समस्यांचा असणारा जो काही आढावा आहे तो न घेता आपण जर अध्यापन केलं तर त्याचं होणारं अध्यापन हे निरसवाण आणि कंटाळ असतं. त्यामुळे आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे तो नेमकी त्याची अवस्था काय आहे, म्हणूनच शिक्षकाला प्राथमिक स्तरावरतीच विद्यार्थ्याचं असणारी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, त्याची सामाजिक पार्श्वभूमी असेल, त्याची मानसिक पार्श्वभूमी असेल किंवा त्याची शारीरिक पार्श्वभूमी असेल या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करूनच विद्यार्थ्यांना अध्यापन करावं लागतं. समस्या निराकरण पद्धतीमध्ये जोपर्यंत त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक समस्या काय आहे हे आपल्या शिक्षकाला माहीत होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती त्याला कोणत्या पद्धतीने शिक्षण दिलं जावं हा विचार करता येत नाही. आणि म्हणूनच शिक्षणशास्त्रामध्ये अध्ययनाबरोबरच अध्यापन पद्धती ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण विद्यार्थ्याला विद्यार्थ्याचं अध्ययन अधिक सुलभ आणि चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाचा जो घटक आहे तो अध्यापन आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रभावी अध्यापन जर शिक्षकाला करावायचं असेल तर वेगवेगळ्या अध्यापना सूत्रांचा असेल, अध्यापन नियमांचा असेल किंवा अध्यापन पद्धतींचा असेल हा वापर शिक्षकाला आपल्या अध्यापन करत असताना करावा लागतो.